कर्जत विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप रिपाई रासप शिवसंग्राम रयत क्रांती महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारार्थ रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विकासाची बाराखडी या वचननामाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी सर्व महायुतीचे पदाधिकारी या पत्रकार परिषद प्रसंगी उपस्थित होते. कर्जत विधानसभा या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आरोपी आहे. शिवसंग्राम त्याचबरोबर सर्व महायुतीचे घटक पक्षातर्फे महायुतीतून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांची निशाण धनुष्य बाण आहे आणि या धनुष्य बाणासमोर तिथे असणाऱ्या शुद्ध मतदारांनी बटन दाबावं ही विनंती करण्यासाठी मी इथे आपल्या समोर आलेलो आहे. आपण सर्वजण जाणता केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असणारं सरकार आहे. त्यामध्ये विकासाच्या कामांना खऱ्या अर्थाने गती देणं ही काळाची गरज आहे. 5 वर्षांमध्ये विविध प्रश्नांना मार्गी लावण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रात केलं. विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्र एक नंबरचा झाला पाहिजे या दिशेने पावलं नेहमीच महाराष्ट्राची होत होती. विलुप्त शिवाराच्या माध्यमातून दुष्काळाला खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये दुष्काळ होऊ नये म्हणून मग काय उपाययोजना असू शकते की जी कायमस्वरूपी असेल अशा वेगळ्या पद्धतीने जवळजवळ 28,000 जास्त गावं ही दुष्काळमुक्त झाली आहेत ही आपण सर्वजण जाणता. त्या वस्तुस्थिती लक्षात येत आहे. पालकमंत्री म्हणून त्या भागामध्ये काय करता येऊ शकतो आणि त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. इथे असणारे पाण्याचे साठे जे आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ होता आणि तो गाळ काढणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून जवळजवळ 5 ते 6 लाख मॅट्रिक टनापेक्षा जास्त गाळ आजपर्यंत काढून तिथला असणारे जे साठे आहेत ते साठे पाण्याचे वाढवण्यासाठी त्यामध्ये मदत व्हायला सुरुवात झाली आहे. सर्व कामं ही पूर्ण झालेली आहे. परंतु या भागामध्ये आरोग्याची व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल असलं पाहिजे ही इथली असणारी रिक्वायरमेंट आहे. परंतु त्याचबरोबर आज जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यांना आम्ही इंटरनेटने जोडलेलं आहे. इंटरनेटने जोडल्यामुळे आज ही सर्वच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येणाऱ्या काळामध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून त्यांना एक वेगळ्या पद्धतीने तिथल्या असणाऱ्या आरोग्याची आवश्यकता असणारा किंवा त्या ठिकाणी आपली तपासणी करायला जाईल त्याचं निदान करण्यासाठी टेलिमेडिसिनच्या माध्यमातून 14 मेडिकल कॉलेजेस जे आहेत त्या मेडिकल कॉलेजमधील असणारा डॉक्टर ते त्याचं निदान करतील आणि त्यांना लागणाऱ्या उपचारासाठी व्यवस्था होऊ शकेल. चौकस्तंभ म्हणून आहात. आपल्याला सर्वांना या गोष्टीची कल्पना असली पाहिजे की जे शासन हे केंद्र आणि राज्यामध्ये आहे राज्यामधील असणाऱ्या शासनाच्या माध्यमातून एमएमआरडीच्या माध्यमातून आणि एमएमआरडीचे प्रमुख हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. कोणीतरी उगाच असा अपप्रचार करत असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे. फक्त आमची अडचण अशी आहे की माननीय मुख्यमंत्री असतील किंवा माननीय पंतप्रधान असतील यांनी सर्वांनी एक जो मंत्र दिला होता की सबका साथ सबका विकास इथला असणारा कोणीही लोकप्रतिनिधी असेल तरी सुद्धा त्या भागातील असणाऱ्या नागरिकांच्या नागरी सुविधांसाठी पैसे देणं हे काम या सरकारने केलं आणि म्हणून आज केंद्रामध्ये असेल किंवा देशामध्ये सर्वात जास्त लोकसभेमध्ये खासदार निवडून येण्याचं कारण काय होतं तर आम्ही कोणत्याही प्रकारे विकासाच्या कामामध्ये राजकारण केलं नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विकासाच्या कामामध्ये कुठेही राजकारण केलं नाही आणि सर्व भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेनुसार त्या त्या भागामधील असणाऱ्या नागरिकांवरती अन्याय करणं हे योग्य नाही आणि म्हणून या विकास कामाला पैसे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या व्यतिरिक्त कोणीही दिले नाहीत हे मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. मोठं राज्य जर कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे हे आपण सर्वजण जाणतो आणि त्यामुळे आपण जे सांगताय त्याच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे आपला मतदारसंघ याच मतदारसंघामध्ये मोदींनी एक नवीन जो प्रकल्प सुरू केलाय हा याच मतदारसंघामध्ये सुरू झालाय. अनेक वेअर हाऊसेस या भागामध्ये सुरू झाले आणि त्या सगळ्यामध्ये इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी इथल्या असणारी शिवसेना असेल भारतीय जनता पार्टीचे
सर्व पदाधिकारी हे वेगवेगळ्या पद्धतीने त्यामध्ये भाग घेत आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या सर्व भागामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं आहे. जर जाणार तिकडे जाणार नाही तर इकडच्या भागामध्ये रायगडमध्ये करण्याची मागणी काय तर इकडच्या लोकांनी त्याला सहमती दाखवली तर नक्की तो एवढा मोठा प्रकल्प हा सुद्धा या रायगड जिल्ह्यामध्ये येऊ शकतो. मी एवढंच सांगेन शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय आमच्या बरोबर असणाऱ्या सर्व घटक पक्षांचा हा पाठिंबा महेंद्र थोरवे यांनाच आहे आणि त्यामुळे कोणी संभ्रमाचा वातावरण जर निर्माण करत असेल तर ते वातावरणामध्ये काही आपण त्यामध्ये भर घालू नका. कृपया करून सर्व भागामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि घटक पक्ष सर्वच्या सर्व एकत्र आहेत आणि सर्वांचा पाठिंबा महेंद्र थोरवे या शिवसेनेच्या उमेदवाराला त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपल्या सर्वांचं असणारे योगदान हे सर्वात मोठं आहे. 21 तारखेला ही निवडणूक आहे. 21 तारखेला सकाळपासून या भागातील असणाऱ्या प्रत्येक मतदाराने जास्तीत जास्त मतदान करून या भागातील जो उमेदवार आहेत महेंद्र थोरवेजी त्यांना विक्रमी मताने निवडून द्या एवढीच विनंती करतो. कोकण लाईव्ह साठी प्रसाद टक कर्जत.